माझं नाव महेश मोहन पाटील. माझं नाव किरण शंकर पाटील. माझं नाव प्रतीत आनंद सांबरे. माझं नाव लक्ष्मीकांत यशवंत बागुल. माझं नाव गीता राजेंद्र भाणविशाली. माझं नाव नंदरत्न पतंगराव जगताप. वडिलांना मदत करायला लागली, त्यामुळे 10वीपर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालं. माझं शिक्षण 6वीना पास झालं. मी 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. माझं फक्त 10वी झालेलं आहे, पण मी राहतोय खेडेगावात राहायचं. तिथे जाणं येणं काय बस सेवा नव्हती, त्याच्यामुळे पुढचं शिक्षण काय घेता नाही आलं. मी सध्या ट्युशन्स घेते. सो भावनादेवी भगवान सांबरे स्कूलमध्ये पिऊन आणि सुपरवायझर आहे, नॉन टीचिंग. माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, मी स्वतः ड्रायव्हर, स्वतः ड्रायव्हिंग करतो. मी शेती करतो. घरी मिस्टर आहे, ते व्हॅन चालवत आहेत. मी खेडेगावात राहायची आणि पालघरशिवाय आम्हाला पर्याय नव्हता स्कूल शाळेमध्ये जायला. लोकांची जनावरं चालून मी शिक्षण घेतले. चार जण बहीण भावंड आणि वडील आमचे थोडे वेशणी होते, त्याच्यामुळं इथे चौथीपर्यंत शाळा. मग चारही मुलं परत कशी चौथीपर्यंत शाळा आणि शाळेत जायचा प्रश्न पडायला लागला तिकडे. का मुलांचे पासाची किंमत फक्त 15 रुपये होती, पण चार मुलांचे 15 चौक 60 रुपये भरायला का वडिलांकडे मिळत नव्हते. म्हणून माझ्या आईने निर्णय घेतला का एक मुली माझ्या हाताशी ठेवते, आणि मला आईने शेती करायला ठेवलं. आणि मग दुसरी 3 मुलं शाळेत जायला लागली. सगळ्यात मोठी अनुकूल परिस्थिती म्हणजे घरची परिस्थिती नव्हती, तशी पुढच्या शिक्षणासाठी बाहेर पाठवण्यासारखी परिस्थिती नव्हती. आम्ही 4 बहीण भाऊ, त्याच्यामुळे बहिणींचे शिक्षण, बहिणींचे लग्न एकदम, म्हणजे त्या टाइमचा पगार फार कमी होता. पण पूर्वी कसं मुली मग प्रश्न शाळेत कुठे पाठवायच्या, कॉलेजला, कॉलेज वाढायला होतं, मुलींचं प्रश्न यायचा. म्हणून बहिणीचं 10वीच्याच वर्षी लग्न करून दिलं वडिलांनी. आर्थिक, सामाजिक आणि प्रादेशिक अशा अनेक प्रकारच्या अडचणी ग्रामस्थांच्या शिक्षणाच्या आड येतात. पण आज येथे पालघर सारख्या आदिवासी ग्रामीण भागातील झाडपोली गावात CBSE माध्यमाचे अगदी शहरी दर्जाचे शिक्षण जिजाऊ संस्थेने उपलब्ध करून दिले आहे. बांधकामाला चालू झाले तेव्हापासूनच आमच्या मनात आनंद व्यक्त व्हायला लागला. का आमची हिस्ट्री आम्हाला आठवायला लागली. का शाळा नसल्या म्हटलं, जवळ नसल्यामुळं आमची शाळा तिकडे असल्यामुळं आम्हाला शिक्षण घेता नाही आलं परिस्थितीनुसार. आमच्या या संस्थेत आप्पांनी टोटल फ्री दिलेलं आहे, त्यांचे बुकपासून तर सर्व फ्री आहे त्यांना. पहिली ते 12वीपर्यंत मुलांना मोफत शिक्षण, त्या CBSE बोर्ड असल्यामुळं शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे निलेश सर आहे, त्यांचं खरंच मनापासून आभार आहेत, कारण आम्ही शिक्षण देऊ शकलो नसतं मुलीला. आमची खूप गरीब परिस्थिती आहे. आणि इथे स्पोर्ट्सचे चांगला उपक्रम चालू आहे, तो त्याच्यात चांगलं प्रावीण्य मिळेल अशी मला आशा वाटते. अजून साहेबांनी इथं म्युझिक पण आहे, म्युझिक फ्री आहे पोरांसाठी. ॲक्टिंगची कोर्स पण फ्री आहे, म्हणजे येणेकरून कोणचाही पोरग मागं पडता कामा नये. तरी ह्या ना तर ह्या क्षेत्रात तरी पुढं जावं. माझ्या मुलीला GEE आणि NEET क्लासेस मोफत आहेत. प्रयोगशाळा तर अशा आम्ही बघितलेल्याच नाही आमच्या लाईफमध्ये, कारण प्रत्येक केमिस्ट्रीची वेगळी आहे, बायोची वेगळी आहे, फिजिक्सची वेगळी आहे, हे तर आम्ही अजूनपर्यंत कुठे बघितलेलं नाही. दुसऱ्या कॉलेजेसमध्ये फीज घेऊन, डोनेशन घेऊन आम्हाला जिथे नाही भेटत आहे तसं इकडे आम्हाला सगळं भेटतंय शिकायला. आप्पांची अशी पण इच्छा आहे की मुलांनी लांब कुठे जाऊ नये आणि पैशांची त्यांना काय अडचण बाधा येऊ नये. आणि आप्पांनी छोटूशा विश्वामधून एक मोठं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.